सांगली जिल्ह्यातील कोविडच्या परिस्थितीचा आढावा आज घेण्यात आला आणि त्यामध्ये ज्या पद्धतीने पेशंटची संख्या वाढते आहे त्यासाठी खाजगी दवाखान्यातील सर्व डॉक्टर्सना निमंत्रित करून शहरातल्या सांगली मिरज कुपवाड महापालिकेतली चर्चा करण्यात आली आणि त्यांचेही प्रश्न लक्षात घेऊन त्यातून मार्ग काढून अधिक संख्या बेडची कशी वाढवता येईल याच्या बाबतीतही चर्चा करण्यात आली. आमचा प्रयत्न हा आहे की जास्तीत जास्त फॅसिलिटी शहरात उपलब्ध करून द्यायची. आज सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या एरियात आणि संपूर्ण जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणात प्रत्येक तालुक्यात 50-60 अशी संख्या कोविडच्या रुग्णांची झालेली आहे आणि म्हणून फॅसिलिटी वाढवणे त्यांच्यासाठी व्यवस्था करणे हा प्रयत्नासाठी आज बैठक झाली. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यामध्ये जो पूर मागच्या वर्षी आला त्याच्यातल्या विविध उपाययोजना करण्यासाठी आमच्या आघाडीच्या सरकारने सांगली कोल्हापूर सातारा या सर्व जिल्ह्यामध्ये विशेष सुविधा निर्माण करण्याच्यासाठी सूचना दिलेल्या होत्या. सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेत असताना आजच जवळपास 15 बोटी विविध गावांना देण्याचा कार्यक्रम झाला. त्याचबरोबर नाविन्यपूर्ण योजनेच्या अंतर्गत DPDC तून आणखीन 4 बोटी आणि आणखीन 7 अशा बोटी या पूर परिस्थितीत विविध गावांना देण्याचा निर्णय करण्यात आला. आत्तापर्यंत 3,58,00,000 रुपये हे DPDC तून याच कामावर खर्च करण्यात आले. त्याचबरोबर कोविडसाठी आत्तापर्यंत जवळपास 11,30,00,000 रुपये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. जवळपास 9 कोटी रुपये हे खर्चही झालेले आहेत आणि जेवढा निधी लागेल तेवढा कोविडच्या साठी सांगली जिल्ह्यात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सरकार करते.